पण तुम्ही जर दिलं तर मी नाही म्हणत नाही. उखळत तुम्ही काही टाका, नाही म्हणत नाही. किती गडबड असली तर निर्गुण महाराज म्हणते, दादा रात्रीचं कीर्तन आपल्याला मंचरच्या जवळ फार मोठा समारंभ आहे, चला लवकर तिकडं. पण इथं तुम्ही दक्षिणा देऊन पाया पडू लागल्यावर मी थांबतो. पुष्कळ ठिकाणी माणसं पाया पडतात पण नुसतं. मग तसं महाराज, रिकाम उखळात काढणं जमत नाही, मध्ये काहीतरी टाकावं लागतं मग कांडावं लागतं. तसं कुणीकडले कार्यक्रमाला गेल्यावर म्हणत असतो, जवळ या, उखळाच्या जवळ आल्याशिवाय कांटा कुठता येत नाही, तू उखळी कर. योगायोगानं तसं जीवनामध्ये त्या माणसाबरोबर तक्रार झाली, आमचे मतभेद झाले, शब्द ऐका, त्यानं 750 सांगितले, मी 150 मागितलं, मतभेद झाले, दोघांचे 2 मतं झाले. आता त्यानं 750 सांगितले, मी 750 दिले असते, तक्रार झाली असते का? मी 150 मागितलं आणि त्यानं 150 दिले असतं, तक्रार झाली असते का? दोघांचे 2 मतं झाले, त्यानं गच्चीला धरलं, मी गच्चीला धरलं, सोडवा सोडवी झाली, गाडी बसलो तर निघालोत. पण महाराज गाडीमध्ये इतका सुगंध, आम्ही म्हणलं घेतलं नाही, पण त्यानं आत्ताराच्या हातानं शर्टला धरल्यामुळं त्याचा सुगंध, भांडण केलं त्याच्या बरोबर पण सुगंध. लातूरला मावशी, 5 मावश्यात एकच राहिलेली, त्यांच्या घरी कोळशाची वखाळ, इस्त्रीवाला कोळशे मोजून घेऊ लागला. निर्गुण महाराज म्हणले, दादा आपलं सिद्धेश्वर मंदिरामध्ये कीर्तन आहे, मावशीला भेटून जाऊ. मी गाडीतून उतरल्याबरोबर मावशीनं, किती दिवसानं राजा आलास केशवा बाबा म्हणून तोंडावून हात फिरविला. महाराज 2 दिवस साबण लावून धूत होतो. इन माया केली पण धंदा कोळशाचा, आणि त्याच्याबरोबर भांडण झालं पण धंदा अत्तराचा. तस देव सर्व सुखाचा आगर असल्यामुळं त्या सुखाचा धंदा केला, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, सुखाच्या व्यवहारामध्ये सुखलाभ होतो. तस नारद सुखाचा अनुभव घेणारे, गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत चेहरा, व्यासांचा उतरलेला, भजन करणार, नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 भज मन नारायण. दोघांची भेट झाली, प्रथम भेटी अलिगंड बंग चरण वंदिले, चेहऱ्याकडे बघितलं, व्यास महर्षी जागतिक कीर्ती तुमची असून चेहरा का उतरलेला, चिंता आहे, कशावून ओळखाव? ज्या माणसाच्या डोळ्याच्या खाली काजळी येते त्याला चिंता आहे, त्यानं जरी नाही म्हणलं तरी आहे. चेहरा सगळं मनासारखं असून समाधान नाही, कबूल केलं. नारदानं हसून सांगितलं, तुम्ही आजपर्यंत जागतिक कीर्तीचे ग्रंथ रचना केली, देवाच्या अवताराचं वर्णन केलं, पण निर्गुण निराकार स्वरूपाचं ज्ञान माध्यमातून चिंतन केल्यामुळं ज्ञान सर्वसाधारण लोकाला कळेना. निर्गुण निराकार परमात्म्याचं वर्णन कळतच नाही, कळालंच नाही तर समाधान कसं वाटेल, कळालं पाहिजे. महाराज तुम्ही एक काम करा, निर्गुण निराकार परमात्म्याच्या ऐवजी सगुण साकार परमात्म्याचं वर्णन करा, आणि ते भक्तीच्या माध्यमातून करा. कारण भक्तीचे मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे, कारण मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले. नारदाच्या शब्दावर व्यासाने विश्वास ठेवला आणि व्यासानं भगवंताच्या अनंत स्वरूपाचं वर्णन अवताराच्या दृष्टिकोनातून केलं, एकंदर 24 अवतार सांगितले, 24 अवतार. त्यामध्ये सुबोधिनी ग्रंथकर्ते यांनी 2 अवतार, अवताराच्या लक्षणात बसत नाहीत, हंस आणि हयग्रीव,
राहिले 22 मधून सुद्धा भागवत संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, अनादि वैदिक संप्रदाय, शिव विष्णूचा अभेद मानणारा संप्रदाय यांनी 10 गर्भवास सोशी वनमाळी, 10 त्या 10 सुद्धा क्रम आहे. मत्स्य, कच्छ, वराहो, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी, त्या 10 अवतारामध्ये गर्गसंहिता म्हणजेच यादवांचे कुलगुरू गर्गमुनी यांनी त्याचे 6 प्रकार पाडले. अंश अवतार, अंशांश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि पूर्णतम अवतार. त्यामध्ये 2 अवतारला पूर्णत्वेत्व, पूर्ण अवतार राम कृष्ण, राम कर्मप्रधान, कृष्ण ज्ञानप्रधान. आणि त्या कृष्णाचं हरिवंश पुराणातलं वर्णन केल्याबरोबर व्यासांना समाधान मिळालं. त्या हरिकथेनं समाधान मिळालं हे तुकोबारायला माहीत असल्यामुळं तुम्ही दुसरी धडपड करण्याच्या ऐवजी हरिकथेनं समाधान मिळतं हे माहीत झाल्यामुळं समाधान मिळवण्याकरता काय करायचं? सदा नाम घोषा करू हरिकथा, सदा नाम घोषा करू हरिकथा. बोला बोला. सदा नाम घोषा करू हरिकथा, सदा नाम घोषा करू हरिकथा. देने सदा तीर्था समाधान, समाधान एवढं कळाल्यावर सुद्धा तुकोबारायानं अगोदर का पुष्टी जोडली? शब्द सदा नाम घोष आणि मग हरिकथा. हरिकथेनं जर समाधान असेल तर नामचिंतन. महाराज, हरिकथेनं समाधान मिळतं हे खरंय, पण मिळालेलं समाधान टिकण्याकरता सदा नाम घोष आहे. दुःख नाहीस करण्याकरता नाम घोष आणि सुख समाधान मिळविण्याकरता हरिकथा. म्हणूनच तुम्हाला टाळी वाजून नामचिंतन करायला प्रत्येक महाराज, आजच नाही, मीच नाही, या सप्त्यात नाही, हजारो वर्षापासून हे भजन चालय, टाळी वाजून भजन करा, टाळी वाजून भजन करा. टाळी वाजवत नसल्यामुळं, नामस्मरण करत नसल्यामुळं समाधान मिळतं पण टिकत नाही, पंक्चर. हवा मारली की ती निघून जाते, तसं कीर्तनात हवा बसते आणि उठून निघाली की पंक्चर. काय होतंय टाळी वाजवल्यावर? महाराज, हे आपले हात आहेत ना, यमाच्या पाप पुण्याच्या बँकेतले पासबुक आहेत. आणि हा संप्रदाय आहे, रूढ वेगळी, संप्रदाय वेगळा. सकाळी सकाळी कावळा दरवाज्यावर ओरडला, लगे शुभ शकून वराह मिहिर नावाच्या ज्योतिषानं सांगितलंय, पहिलं तोगे काऊ कोकत आहे, कोणीतरी पाहुणा येतोय. कामाला निघाले मांजर आडवी गेली, काम होत नाही, अशुभ शकून. जाता जाता मुंगूस दिसलं, काम होणार. महाराज, तास नावाचा पक्षी भारद्वाज,
त्याला बघितलं की त्या माणसाला गोड खायला मिळतं. विधवा स्त्री रिकामी घागरी घेऊन निघाली पाण्याचं भांड, काम होणार नाही. सौभाग्यवती स्त्री भरलेली कळशी घेऊन निघाली, काम होणार. एखादा मनुष्य हात खाजू लागला, सहजच म्हणतंय आज हात खाजवायला पैसे येते. हात खाजू लागल्यावर खरूज येते का पैसे येतात? धोतर नेसलेला मनुष्य उठायला गेला, जाडजूड होता, त्याचा काष्टा फिटला, लगेच दुसरे लोक म्हणतात शास्त्रात कुठं लिहिलं नाही, पण आज फायदा आहे, आज फायदा आहे, कष्टा फिटला. पॅन्टवाल्याला नाही का? कष्ट्यावाल्यालाच आहे, धोतरवाल्यालाच आहे, पॅन्टवाल्याला नाही का? एखादा मनुष्य बोलू लागला, दुसरा शिंकला, अच्छी, लगेच म्हणते सच शिकलं, बोला फुलाला गाठ पडती. महाराज, सुंदर मुलगी, करोडोपती मनुष्य, खूप शिकलेली मुलं बघायला यायचे आणि तोंडावर म्हणायचे पसंत आहे, गेटकेन करा, चटकन लग्न करून या. नाही नाही, मोठं आहे, एकुलती एक मुलगी, थाट करायचं आहे. हजारो लोकांना आम्हाला बोलवलं, आमच्या लग्नामध्ये ते आले पाहिजे. पुन्हा तू पाहुणा यायचाच नाही, निरोप नाही. हे सहजच चर्चा निघाली, इतके माणसं पाहतात, पसंत करतात, कोणती गोष्ट कमी नाही, पुढे का हालचाल होत नाही? मग बाशिंगबळ जड आहे का, मंगळ आहे का, जन्मस्थानी काही ग्रहदोष आहेत? ते एक म्हातारी म्हणली, अगं तसं नाही, राजाची राणी होणार आहे, राजाचा मुलगा हिला करून घेणार असल्यामुळं हे चिल्लर बाजूला सारलेत, असं म्हणायला दुसरी एक म्हातारी ॲची शिंकली. सत शिकलं, कोणी लक्ष दिलं नाही. ती तांब्या घेऊन गेली, तुळशीला पाणी घातलं, त्याच वेळेस राजाच्या मुलाचा रथ प्रधानजी बरोबर चालले होते. त्या राजाच्या मुलानं तिच्याकडं पाहिलं, तिनं राजाच्या मुलाला पाहिलं, दोघाची नजरानजर झाली. साध्या मराठीतून सांगू का, लव ॲट फर्स्ट साईट. बघितल्याबरोबर दोघाचं नजरानजर झाली, जे प्रेम, लगेच राजाच्या मुलानं, प्रधानजी रथ थांबवा, या मुलीबरोबर मला आत्ताच लग्न करायचे. आता राजा चालले तिथे, काय आचारी सांगायची का, बँडवाला सांगायचा का, मंडपवाला सांगायचा का, स्पीकरवाला सांगायचा का, मंगल कार्यालय बघायचं, राजा आहे तिथं, पटपट पटपट सगळं काम. अक्षदा पडल्यावर ती शिंकलेली म्हातारी म्हणली, मी म्हणल्याला खरं झालं का नाही, राजाचा मुलगा मिळाला का नाही? महाराज, 47 वर्ष झाले लोक शिंकायलेत, माझं अजून होईन हो, कमवताय मी, पाहुणे सगळे ओळखीचे आहेत. साधी गोष्ट कोणी अँटी करप्शनच्या लोकाला जरी सांगितलं तर काही हरकत नाही. महाराज, 5 लाख रुपये महिना कमवतोय मी, पायापासून डोक्यापर्यंत व्यवस्थित आहे, आंधळा, नकटा, खोळा, बिन शिकलेला, बिन ओळखीचा असा नाही, पण अजून होईना. काही लोक म्हणले, काय त्यांचे ग्रहदोष असतील, ग्रहदोष, त्याचं भविष्य बघा. मग आपले हात आहेत ना, यमाच्या पाप पुण्याच्या बँकेतले पासबुक आहेत. या हातावर भृगुसंहितेचा आधार घेऊन वराह मिहिर नावाच्या ज्योतिषानं हस्तरेषा सामुद्रिक नावाचं शास्त्र काढलंय. आपण भविष्य बघायला गेल्यावर काय दाखवतो ज्योतिषाला? हात दाखवतो ना. मग ते असं बघत आणि बघितल्यानंतर सांगायला सुरुवात करतं, तुमची धनरेषा ठसठशीत असल्यामुळं तुम्हाला पैशाकडे जाण्याची गरज नाही, पैसा तुमच्याकडे येतो, पण तुमच्या हातामध्ये पैसा टिकत नाही, तुम्हाला दानधर्म घडत नाही, तुमचं तुमच्या मंडळीचं पटत नाही, तुमचा कोणताही धंदा केला की तुम्हाला नुकसान होते, तुम्हाला अन्न सुख नाही, तुम्हाला सारखं टेन्शन येतं. जीवनामध्ये गंडांतर भरपूर आहेत, ॲक्सिडेंट आहेत, रोग आहेत, हे म्हणला असं मोगम सांगू नका. कोणत्या रेषेचं कोणतं महत्त्व आहे सांगा, त्याला इंग्रजीमध्ये पामिस्ट्री म्हणतात, शास्त्र कोणतंही खोटं नसतं. त्यांनी सांगितलं, मनगटापासून मधल्या बोटापर्यंत उभी रेख गेलेली असती ती धनरेषा, ती ज्याची ठसठशीत आहे त्याला पैशाकडे जाण्याची गरज नाही, पैसा त्याच्याकडे येतो. बरोबर आहे म्हणला, पैसे येत
पण टिकत नाहीत कसं ओळखलं? ऐका, धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला जर फुली असेल तर त्याला अनभिज्ञ अनोळखी अपरिचित लोक द्रव्यनाश करतात, गोड बोलतात, जवळ येतात, पैसे घेतात, पुन्हा भांडण करतात, गाठ पडू देत नाहीत, पैसे बुडतात. धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला फुली असेल त्याला आप्त, गोते, नाते, पाहुणे, पाहुणे म्हणजे उणे पाहणारे, पाहा उणे, आणि गोते म्हणजे गोत्यात आणणारे, पैसे घेतात, देणं होत नाही, काय करायचे ते कर, भांडण करावं का, उडग कळीन बस पाटकुळी म्हणला, उगचे उगच घेणं देणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला तीन तीन पेणं, त्याच्यामुळं ते महाराज दानधर्म घडत नाही. ज्याची करंगळी अनामिकेच्या दोन कांड्याच्या वर आहे त्याला दान घडतं, ज्याची दोन कांड्या इतकीच आहे, गोड बोलल पण काही देणार नाही, सप्ता पाहिल एवढा समारंभ पाहिल, एवढे यज्ञागादी शतचंडी याग पाहिल, एवढे मंत्र हवीरभाग, महाराज त्रैलोक्यातून जागतिक कीर्तीचे विद्वान या ठिकाणी येऊन त्यांचे मंत्रोच्चार पाहतील, अन्नदान पाहतील, जेवतील. ओहो काय सुंदर समारंभ आजच्या कलियुगामध्ये, एवढ्या महागाईमध्ये सुंदर समारंभ. पावती पुढे केलं करणार निघणार, खाणार निघणार, देणार काहीच नाही. आणि ज्याची दोन कांड्याच्या कमी करंगळी ते स्वतःही देत नाही, दुसऱ्यालाही देऊ देत नाही, जाऊ दे आपल्याला काय करायचंय, त्यांचं आहे पंक्तीला हाणायचं आणि चलत राहायचं, काय करायचं आपल्याला, कोणाचा समारंभ आहे, खायचं निघायचं. महाराज मंडळीचं आमचं पटत नाही कसं, ज्याच्या मधल्या बोटावर चक्र आहे ते लहरी माणूस असतो, ज्याच्या मधल्या बोटावर शंख आहे त्याचं त्याच्या बायकोचं पटत नाही, ज्याच्या मधल्या बोटावर पद्म आहे, गरिबी असू द्या, मोलमजुरी करणारे असू द्या, दोघही ॲडजस्ट करतात, ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी, कधीच नवरा बायकोवर रागवत नाही, बायको नवऱ्यावर रागवत नाही, ते म्हणतील तसं ही ऐकती, ही म्हणतील तसं ती ऐकतेत, ॲडजस्टमेंट. पद्म असेल तर, चक्र जर असेल तर, उठली बायको कणत कुथत काय करायली, माझी तब्येत बरोबर नाही, पण तुम्ही उपाशी राहता म्हणून स्वयंपाक करते, छे 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 तुझी तब्येत बरोबर नाही, तुला खायचं नाही माझ्याकरता, चल हॉटेलमध्ये, गाडी काढली हॉटेलमध्ये गेले, मस्त खाल्लं पद्धतशीर आणि निघाले. तिनं असं सहज बघितलं, काय साड्याचं असेल, गरकन गाडी वळील, सहावारी घे, नऊवारी घे, काटापदराची घे, चिलची घेट, महाराज छापील घे, तुला कशी सुती घे, कशी घे, रेशमाची घे, आहेत न घे, काय कमी नाही आपल्याला, पैसे पैसे काय खूप पैसे आहेत आपल्याकरता नाही तर कोणाकरता. लगेच पुढे गेली, सोनार दिसला, अंगठी घे, लॅकेट घे, नथनी घे, मोहनी मोहन घेल, कंठी घे, कावळी घे, पदक घे, काय घ्यायचं ते घे, असं खुश होत आहे. आणि कधी कधी ही लाडात येऊन म्हणली, हां आज मला स्वयंपाकच करू वाटणं, आपण चला ना हॉटेलमध्ये जाऊ, मुस्काडच फोडील म्हणला. मला काय बैल समजायलीस का, तू म्हणशील तसं ऐकायला, काय समजायलीस म्हणला, ओठ स्वयंपाक कर, किरकिर जर केलीस ना दुसरीच, संध्याकाळपर्यंत दुसरी. हां तुला वाटायला का मिळणार नाही, त्या केशवला एक मिळाली नसल, आम्हाला मिळणार, शेजारी घेऊन बसतोत, व्हायला किती वेळ लागते, सावधान, बस मी या बिबीराज. पहिल्या बोटावर पद्म असलो, कोणताही धंदा करू द्या फायदा, पहिल्या बोटावर शंख असू द्या, कोणताही धंदा केला सौके साट बेपार का ताट बरबाद. ज्याच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह नाही त्याला खायला मिळत नाही, सगळं करून ठेवलेलं, पण डॉक्टरनं सांगितलंय शुगर असल्यामुळं गोड खायचं नाही, बीपी शुगर असल्यामुळं तळीवळीव खायचं नाही, चरबी वाढायली म्हणून तेलगट आंबट खायचं नाही, अल्सर आहे म्हणून तिखट खायचं नाही, मळव्याद असल्यामुळं मसाल्याचं खायचं नाही, हे सगळं केलेलं दुसरे खातील, मग मी काय खायचं, ज्वारीची भाकरी, मुगाचं बिन हळदीचं बिन मिठाचं वरण, खाऊ वाटत नाही, मर मरायचं आहे का, म्हणा नाही, मग ते दुसऱ्यानं खाऊ लागले की ते बघत आहे, याला खायचं नसतंय. महाराज आयुष्य करंगळीपासून पहिल्या बोटापर्यंत आयुष्याची रेषा इथपर्यंत जर असेल 100 वर्ष धक्का लागणार, थोडं कमी आहे 92, आणखी कमी आहे 87, महाराज 2-3 फाटेच फुटलेले आहेत,
ते चिकनगुनिया, डेंगू, मलेरिया, ॲक्सिडेंट, ऑपरेशन याच्यातून वाचलात. महाराज लग्नाचं कसं, करंगळीचं शेवटचं कांडण आयुष्याची रेषा, त्याच्यामध्ये इथं पुरुषाच्या उजव्या हातावर. अरगडे महाराज, मी सांगायलो ना, लोक बघायलेत. पण कसं बघायलेत सांगू का? असं उघड उघड बघत नाहीत, चोरून बघायलेत. इथं एक गव्हा एवढी रेग असते, एक रेग असली की एक बायको, दोन रेगा असले की दोन बायका. आणि जास्तच गुतडा असेल तर मला विचारू नका, तुम्ही काय घोळ केले, कशाला मी कीर्तनात सांगू. महाराज याच्यातल्या, ऐका, याच्यातल्या दुःख देणाऱ्या रेषा नाहीशा करण्याचं साधन आहे टाळी वाजून विठ्ठलाचं भजन. महापापराजी, महापापराजी. महापापाचं जरी दुःख देणार रास असली, रेषा असली, तर तुम्ही टाळी वाजवली की त्याची होळी होती. जळतील पापे जन्मांतरीचे, अनंत जन्माचं पाप जाळण्याची ताकद या टाळीमध्ये. विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ. नाम घेता विठ्ठलाचे पर्वत जळती पापाचे. महाराज ह्याचा अनुभव आज परदेशातले, अमेरिकेतले, जर्मन, जपानचे लोक विठ्ठल नामानं शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते याचं संशोधन लावलंय त्यांनी. आपल्या महाराष्ट्राचं वैभव, एक डॉक्टर होऊन गेले हृदयरोग तज्ज्ञ, जसं तात्याराव लहाने यांनी नेत्रदान दिलेले, आंधळ्या माणसाला ऑपरेशन करून ते डोळे बसवले आणि 10,000 माणसाला पुन्हा दृष्टी दिली, गिनीज बुकमध्ये नाव त्यांचं. तसं डॉक्टर विनय मांडके, विनय मांडके हृदयरोग तज्ज्ञ, त्याच्या आईनं फोन केला, बेटा विनू, माझ्या काळजामध्ये दुखायला लागलं, मला चक्कर येते, मला दरदरून घाम आला, घशाला कोरड पडली, डोळ्यापुढे अंधारी येते, हात पायाला थरथरी सुटली, काय करू आई, अटॅकचं लक्षण आहे, हृदय विकाराचा झटका, हार्ट अटॅक येणार आहे, पण काय करू, मी हॉस्पिटलमध्ये, तू गावाकड, गादी टाक गाडीमध्ये, जास्त हालचाल करू नको, टाळी मुंग्या हाताला येईल अशी वाजव आणि विठ्ठल विठ्ठल असं जोरात म्हण. विठ्ठल म्हणल्यामुळं भस्रिका नावाचा प्राणायाम होईल आणि टाळी जोरात वाजवल्यामुळं ॲक्युप्रेशर होईल, सांधेदुखी होणार नाही, रक्ताभिसरण स्वतः, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित चालल आणि तुझ्या प्रकृतीला ब्लड सर्क्युलेशन चालल्यामुळं हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होईल, काळजी करू नको, तू दवाखान्यापर्यंत आलीस, वाचून तर मी इलाज करील, मरून गेल्यावर मी तरी काय करू. म्हातारीनं सांगितल्याप्रमाणे गादी टाकली, टाळी वाजून विठ्ठल विठ्ठल हाताला मुंग्याईसारखी म्हणायला सुरुवात केली. दवाखान्यापर्यंत येईपर्यंत 1 तास 46 मिनिट लागले. साहेबाच्या आईला अटॅक, सगळे माणसं दवाखान्याच्या पुढे,
स्ट्रेचर काय, खुर्ची काय, ऑक्सिजन काय, मास्क काय, सलाईन, इंजेक्शन, सगळी जय्यत तयारी. दरवाजा उघडला डॉक्टरनं, म्हातारी खाली उडी मारली, चलतच दवाखान्यात गेली. डॉक्टरनं तिला ते MRI काहीतरी म्हणतात ना ती मशीन, त्या मशीनमध्ये टाकलं, बटन दाबल्याबरोबर डॉक्टर हसले, आई तू टाळी वाजवल्यामुळं ॲक्युप्रेशर झालं आणि विठ्ठल विठ्ठल जोरात म्हणल्यामुळं भस्मिकानं सगळ्या पायापासून डोक्यापर्यंत भजन सुरू झाल्यानंतर आत्ताच्या पुरतं वाजवून नाही, रोज आत्ताच्या पुरतं. लग्नामध्ये नटून थटून नवऱ्याचं नाव घेताल आणि एरवी नवऱ्याला शिव्या देताल, काय उपयोग आहे? एरवी का आहे घरी गेल्यावर, इथं आहे तोपर्यंत. महाराज, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्यामुळं तुला काळजी नाही, म्हातारी अजून जिवंत आहे आणि डॉक्टरला अटॅक आला आणि डॉक्टर मरण पावला, ही ताकद टाळी वाजवण्याची. आता दुसऱ्याचं सांगत नाही, मला शुगर आहे, 500 पुढे शुगर आणि गोड खाण्याचं मी सोडित नाही. लापशी खातो, शिरा खातो, गूळ खातो, साखर खातो. दिवाळीमध्ये कोणी जर दिलं तर नाही म्हणत नाही, मागत नाही पण वाढल्यावर सोडित नाही. हा, रस सीताफळ खाऊ नका, चिक्कू खाऊ नका, आंबा सगळ्यात जास्त शुगर वाढवणारा, तरी खातो महाराज. जेवण झाल्यावर तपासणी केली तर 450 पुढे शुगर निघते आणि कीर्तन संपल्यावर तपासणी केली 250 मध्ये येते. डॉक्टर म्हणते कसं? अरे त्याचं नाव घेतो ना मी, रोज 2 टाळी वाजवून त्याचं भजन करतो, तो कसा शुगर वाढू देईल, कसा मरू देईल? आता कळालं तुम्हाला टाळी कशी वाजवावी, हाताला मुंग्या येण्यासारखी आणि विठ्ठल बेंबीच्या देठापासून जोरात अरगडे महाराज. आता यांच्या टाळ्या वाजवण्यात भजनामध्ये फरक पडतो का नाही बघा, कळाल्यावर. कळालं नसल्यावर कसं फरक पडत बघायचंय का? परीक्षा. विठ्ठला एक तास झालं बी कीर्तन करू लागलो, ह्याच्या अगोदर का वाजवल्या नाहीत? डवचिल्यावर तर मजाड बैलही चालते. काही माणसं म्हणतील आज कार्यक्रम संपणार, महाप्रसाद होणार आणि पुन्हा काय? सकाळी 1 संध्याकाळी 1 कुठंही तुम्ही जिथं असताल, बैठकीत असो, स्वयंपाकघरात असो, बाथरूममध्ये असो, संडासमध्ये असो, गच्चीवर असो, रस्त्यानं असो, शेतात असो, घरात असो, 1 अशी जोरात टाळी वाजवायची, विठ्ठल विठ्ठल जोरात म्हणायचं. महाराज, तुम्हाला दवाखान्याचा खर्च करण्याची सुद्धा गरज नाही, देवघ्या फुका, इतकी ताकद आहे याच्या नामापरते तत्व. आणि म्हणूनच त्या नामचिंतनाद्वारे तुम्ही जिवंत राहिल्यावर मग समाधान, मरून गेल्यावर समाधान कुठलं? कहे तर कबीरा सुन मेरे गुनिया, आप मर गए पीछे डूब गई दुनिया. मग असं समाधान मिळवण्याकरता हरिकथेद्वारे समाधान टिकतं, नामचिंतनाद्वारे ते टिकून हरिकथेनं मिळतं. महाराज, ती हरिकथा हरिवंश पुराणामध्ये, ते हरिवंश पुराण 25,000 श्लोकाचं आहे, पाहू ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती. कबीर महाराज सांगतात कमालाला, क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नाही ये किसी का, म्हणून लवकरात लवकर करावी तातडी. मग त्याच्याकरता विभाग पाडले. त्या हरिकथेमध्ये कृष्णाचं चरित्र आणि त्या चरित्रामध्ये भाग पाडले, गोकुळातलं चरित्र, मथुरेतलं चरित्र, द्वारकेतलं चरित्र, पंढरपुरातलं चरित्र. गोकुळामध्ये 11 राहिला, मथुरेमध्ये 14 3 राहिला, द्वारकेमध्ये 100 राहिला आणि पंढरपुरामध्ये 28 झाली. त्याच्यात छोटी वाटणी कोणती आहे? ती हरिकथेची छोटी वाटणी गोकुळापुरती आहे, म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. महाराज, रामाचं चरित्र मर्यादा पुरुषोत्तम आहे, पण ते कर्मप्रधान आहे, कृष्णाचं ज्ञान प्रधान आहे. ज्ञान 2 प्रकारचं, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान.
म्हणून कृष्णाचं चरित्र सुद्धा गोकुळातलं दोन प्रकार. यदस चरित्र केले नारायण, यदस चरित्र केले नारायण, यदस चरित्र केले नारायण, यदस चरित्र केले नारायण. चरित्र रांगता गोधने राखिता. काही माणसं म्हणतील रांगत असताना काय चरित्र केलं, देव कसाही रांगत नव्हता, त्याच्या रांगण्यामध्ये वेदांत दर्शन आहे. तळवे तळहात तळहात ते गीता, तळवे तळहात तळहात ते गीता, गुडगा उजवा तळपा. असंच का? ही पृथ्वी पाप जास्त झाल्यामुळं, राम अवतार संपल्यामुळं, कृष्णावतार होण्याच्या अगोदर गौर भूत्वा अश्रुमुखी खिन्न वदना क्रंदंती कोरणं विभो अक्रांता भूरी भारेण ब्रह्मांडम शरणम ययो, भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. ही गायीचं रूप घेऊन रडत गेली होती, पाप जास्त झालं, तिला धीर देण्याकरता दोन्ही तळवे तळहात टेकले. डावा गुडगा प्रकृतीचं दिग्दर्शन, ती अध्यस्त आहे, अधिष्ठान परमात्मा आहे. उजव्या तळपायावर सामुद्रिक चिन्ह आहे म्हणून पायगुण म्हणतात माणसं. पायावर सुद्धा जुने लोक मुलगी बघायला गेल्यावर चेहरा अगोदर बघत नव्हते, येताना पाय बघत होते, या मुलीचा पायगुण कसा आहे, नाही तर घरात आले की वाटण्या, सकाळी उठून वेगळं निघाणं, वेगळं निघून संसार बघा, असं नाही. मग ते पायगुण, ज्या माणसाचा पाय जमिनीवर सपाट पडतो तो भाबड्या वृत्तीचा असतो, कानाचा कच्चा असतो, चाहडीवर विश्वास ठेवणारा असतो, जवळच्याच माणसाला किरकिर करते. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर बोट पंजा आणि टाच चिटकते, मधली बाजू उंच असते, तो सगळ्याचा ऐकतो पण मनातलं सोडून देत नाही. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर पायाच्या अंगठ्याजवळचं पहिलं बोट अंगठ्यापेक्षा लांब असतं, तो समंजस असतो, स्वार्थी असतो, पण कोणाला दुखवीत नाही, गोड बोलून दोघाकडून चहा पाणी आणते, दोघालाही गोड बोलतंय, दोघाकडूनही पैसे आणते. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर पायाच्या अंगठ्याजवळचं पहिलं बोट अंगठ्या इतकंच किंबहुना आखूड असतं, तो मनुष्य तरकटी हे काढी आपलं म्हणणं खरं करणारा, जवळच्याच माणसाला कुरकुर कुरकुर करणारा, साथही सोडित नाही आणि विरोधही केल्याशिवाय राहत नाही. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर पायाची करंगळी अशी आदर राहते, तो आतल्या गाठीचा विश्वास न ठेवण्यासारखा मोक्याच्या वेळेस धोका देणारा. ज्या माणसाचा पाय या जवळच्या नंतर माझीच करंगळी बघितली, हे बैमान आहे का कसाय, शे सगळं पायावरचं चिन्ह बघून मग म्हणतात तो कसा रांगत होता. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरिती गौळणी, चरणी येती गाराणी, स्वदे साधनी शोधे साधन भक्षणी धमाळणी नवल के साधनी कृष्ण
असा देव रांगून खोड्या करत असताना गवळणी गाराणे सांगत होत्या, एक कृष्णाचं गोकुळातलं चरित्र सोडलं तर कोणत्याच देवतेच्या अवतारामध्ये गवळणीचा विषय नाही. कृष्णाच्याच आणि गोकुळापुरतंच गवळणी. या गवळणी कोण? गोपिकांच्या वेशे प्रगटल्या श्रुती गुहे हे तुझं प्रती सांगत असे. कर्म, उपासना आणि ज्ञान तीन प्रकारच्या श्रुती त्या सुनेच्या रूपानं, लेकीच्या रूपानं, सासवाच्या रूपानं त्या श्रुती आल्या आणि त्या गाराणे सांगू लागल्या. गवळणी गाराणे सांगती यशोदेशी, दहीदूध खाऊन या पळून जातो ऋषिकेशी, लाड कहा कानाबाई तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्या सांगू किती महीपत्र सिंधू वाटे. चार वेदानं, सहा शास्त्रानं, दहा उपनिषदानं, 18 पुराणानं सांगून संपल्या नाहीत. पुसू नका बाई वेदाशी काही कळलेची नाही, शेष चिनला. हजार तोंडाच्या शेषाला सांगता आलं नाही, एका तोंडाच्या केशाला सांगता येईल का? हा, कळू द्यानं. अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी, अष्टभोगाचा निषेध केला हे रूपक आहे. तिला बाजूला सारलं, दुसरी आली, यशोदाबाई तुमच्या लेकराला आवरी आवरी आपला ताना नासियले आमच्या सुना. काय केलं? माझी सून गर्भिणी जवळी जाय चक्रपाणी पोट पाहायचाच, पुनितवतीने जिडकारली. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या अंतकरण चतुष्टयामध्ये बुद्धीला बोध नावाचा पुत्र होत असतो. सद्गुरु माऊलीच्या मुखातून महावाक्याचे बीजाक्षर ऐकल्यावर बुद्धीला बोध नावाचा पुत्र. तिला सातवा महिना लागला होता. शुभेच्छा, सद्वासना, तन्वांसा, संशक्ती, पदार्था, भाविनी, तुर्या या अवस्थेतून जात असताना दोन जीवाचं माणूस बसली होती. रांगत रांगत कृष्ण निघाला. बच्चा आहे, लहान लेकराला कोणी संशय घेत नाही. जवळ गेला, मला वाटलं मांडीवर बसल, गोळ्या बिस्किट चॉकलेट मागल. जवळ जाऊन पोटावून हात फिरून म्हणते, गोळून मावशी कशानं सुजलं होय. तिनं विचार केला, बच्चा आहे नाही हे भावना नरणारी लेकरू, त्याला स्त्री आणि पुरुष भावनाच नाही, त्याला काय कळेल कशानं सुजलं नाही. कृष्णा मी गरोदर आहे. गरोदर म्हणजे काय? मला चाचपून बघू दे, मध्ये बाळ असतं चाचपून बघू दे. म्हणून कधीही लक्षात ठेवा, लक्षपूर्वक ऐका, कोणतंही चांगलं काम करत असताना तुम्हाला विघ्न येतात, संकट येतात. वाईट कामाला कधी संकट नाही. भजनी मंडळीनं भजन करत असताना फ्रीजमधलं थंडगार पाणी पिलं आवाज बसतो, मना चाल म्हणलं की म्हणते आवाज बसला, गार पाणी पिलं. हे दारू पिणारे बर्फ टाकून पितात, आवाज बसत नाही. तुम्ही रस्त्यानं निघालात, मोटरसायकलवर असू द्या, गाडीत असू द्या की चलत असू द्या, विनाकारण कुत्रे भुंकतात. रात्रीचं कीर्तन संपून निघालं की कुत्रे भुंकतात. एका फुल दारू पिलेल्या माणसाचा पाय कुत्र्याच्या शेपटावर पडला. मला वाटलं आता हे चावतंय, कीर्तन भजन करणाऱ्याला भुंकतंय तर हे चावतंय. ते चावलं नाही, काय कोण केलं आणि पळालं. मला राग आला, म्हणलं भजन करणाऱ्यालाच भुंकतोस म्हणलं आणि यानं तुझ्या शेपट्यावर पाय दिला, तू चावला नाहीस. मी त्या कुत्र्याला बोललो, कुत्र्या म्हणले, कुत्र्यालाच बोललो याला का चावला नाहीस. त्या कुत्र्यानं सांगितलं, महाराज ते माझ्यापेक्षा दलिंदर आहे, तसल्या गाणीला मी तोंड लावित नाही. महाराज ही भाषा एका ठिकाणी वापरली मी, तुम्ही टीव्हीवर ऐकलं असेल, त्या गावच्या तरुण मंडळीनं 247 जणांनी माळा घातल्या आणि गावातली दारू बंद केली. 16.5 लाखाचं शिखर महाराज तयार केलं. अण्णा हजारे म्हणले, ओखळीकर महाराज आम्ही समजावून सांगून सुधरलं नाही, पण तुमच्या एका कीर्तनातल्या टोल्यानं काम संपलं, गावातच दारू बंद झाली. असं मुसळाचा टोला बसला की टरपल निघतच असते. हा, योगायोगानं तसं वाईट गोष्टीला परीक्षा नाही, चांगल्याला परीक्षा आहे. चांगल्याची देव परीक्षा घेतो. हा, म्हणून देव तपासून पाहतोय. माझी सून गर्भिणी जवळी जाय चक्रपाणी पोट पाहायचाच, पुणी तवतीने झिडकारले. खरी सेवा होती, झिडकारून लावलं. त्याच्यानंतर एक गवळण आली, तिनं सांगितलं. तिसरी आली धावणी, अनिकबाई काय केली करणी, माझ्या पतीची दाढी माझी वेणी गाठ गेला बांधुणी, गाठबाई कोणाशी सुटेना. भगवंताला शरण आली, देखोनी या दया उपजली चित्ता आणि कृपेने पाहता मुक्त झाली. बंद निवृत्ती करता सद्गुरूकडे गेल्याबरोबर नुसती दृष्टी पडल्याबरोबर ग्रंथीभेद होतो.
म्हणून सद्गुरूची कृपा कटाक्ष न्याहाळीली, नुसती नजरेनं महाराज बंध निवृत्ती होते. म्हणून साधू योगाभ्यासी सिद्धता मिळवल्यावर अनिमा लघिमा गरिमा महिमा प्राप्ती प्राकाम्य वशित्व आणि ईशत्व अष्टमा सिद्धी मिळवल्यानंतर त्या नजरेमध्ये त्या स्पर्शामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये ही ताकद असते महाराज. म्हणून त्यांचा कृपाशीर्वाद त्यांच्या चरणावर ऊर्जा स्रोत निघत असतो. तिथं मस्तक टेकवलं की दिव्य दृष्टी मिळते. म्हणून साधूला नमस्कार मस्तक हे पायावरी. का नमस्कार करायचा योगीराजांच्या त्याचं कारण हे त्यांनी मिळवलेला साक्षात्कार आपल्यापर्यंत करंट येतं महाराज. त्याप्रमाणे एका गवळणीनं तर सांगितलं, परवा आला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा घेऊनही ताकाचा डेरा फोडीला सैरा त्यावरी. मग घाबरून गेलो, सांग तुझ्या कृष्णाला. कृष्णा तुला रे ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. यशोदेनं असं म्हणल्यावर कृष्ण म्हणला, आई मी घरात बसून काय करू, काय धिंगाणा करायचं ते आपल्या घरात, दुसरीकडचे भांडणं नको. दुसऱ्या दिवशी मंथन चालू, रवी धरली, सोड रवीचा हात काना करू दे मंथना, मला मांडीवर घेऊन दूध पाजव. रवी दोर बाजूला ठेवला, पदराखाली घेतलं आणि त्याला दूध पाजत असताना त्याच्या मनमोहक रूपाकडे पाहिलं, राजस सुकुमार मदनाचं त्याचं सौंदर्य पाहिलं. यशोदेला पाना फुटला आणि दुधाच्या धारा वाहत असताना कृष्णानं हळूच विचारलं, मैया खरं सांग मी किती आवडतो, बहु आवड अशी जीवापासून या. देव परीक्षा बघतो. पद्मगंधा नावाच्या गाईचं दूध गरम करण्याकरता ठेतलं होतं. योगाग्नी प्रदीप्त केल्यावर दूध उतू गेलं. दूध करपल्याचा वास आल्यावर कृष्णाला खाली टेकवलं आणि मध्ये गेली. मला सोडून आई तिकडंच कशी गेली, रवी घेतली डेऱ्यावर आणली, खळकण डेरा फुटला, ताकाचा लोंडा अंगणापर्यंत गेला, लोण्याचा गोळा घेतला आणि पळाला. मध्ये दूध क्रियमान संपवलं, उतू गेलं, डेरा म्हणजे देहतादात्म्य ते फुटलं, ताक आसार संसार वाहून गेलं, लोणी शुद्ध चित्त घेऊन गेलं. धरलं असं त्यानं रडायला सुरुवात केली. त्याचं रडणं ऐकून राधा आलेली, राधा भक्ती हरी ज्ञान. यशोदा मैया का रडतो कृष्ण कन्हैया असं म्हणल्यावर राधेकडे झाप टाकली, तिच्या खांद्यावर मान टेकून शांत राहिला. लेकरू शांत राहिल्यावर घे गडे राधे, घे कृष्णाला कडेवरी, घे हे पसार आवडते तू त्याला घेऊन जा, घरी घेऊन जा. राधेला ते पाहिजे होतं. घरी आली, दरवाजा बंद करून त्याला दूध भाताचा काला खाऊ घालत असताना त्याच्या मनमोहक रूपाकडे पाहिलं, सगुण मेघश्याम लावण्य सुंदर. कृष्णा एवढ्या लहान वयामध्ये इतका सुंदर आहेस, तरुणपणीमध्ये किती सुंदर दिसशील. देव म्हणला, हो का तरुण. राधा म्हणली, होत आहे का. हो अनोरणीय महत्वमयन किती वर्षाचा, 25 वर्षाचा असा सुंदर. त्याचं सौंदर्य बघितलं राधा इतकी भुलली, हाताला धरलं दोल पालगावर बसली. लगे माणसाच्या मनात पाप येते, राधेचं आणि कृष्णाचं काय लफडं असेल, लगेच वाईट विचार येतो. पण दरवाज्यावर थाप पडली तिच्या नवऱ्याची, राधे दार उघड. नवऱ्याचा आवाज आल्यावर राधा म्हणते, कृष्णा काय माझा नवरा आला. मग येऊ दे, येऊ दे, तू तरुण मी तरुण, दरवाजा बंद, माझं नांदणं मोडल, माझा नवरा सोडून देईल, जगामध्ये माझी बदनामी होईल, मग मी काय करू. तू लहान होय ना. माणसं लहान्याचे मोठे होतात का, मोठ्याचे लहान होतात. ती म्हणली, तू कसा एकदम मोठा झालास, त्याला क्रम आहे, असती जाय ते वर्त ते विपर्ण होते अपक्ष येते. मला मंत्र येतात म्हणला. मग लहान होण्याचे मंत्र आहेत म्हणला, पण डायरी तेट आणि डायरी घरी आहे म्हणला तू. तिनं आता माझी लाज तुझ देवा म्हणल्यावर देव इतका महाराज खुश, तिच्या मर्जीप्रमाणे लहान झालं. आणि तिच्या मर्जीप्रमाणे लहान झाल्यावर तिला हिंमत आली. उघडते उघडते कुठं पळून गेली नाही, दरवाजा उघडला, नवरा येतो. इकडं तिकडे बघू लागला, कोणाला बोलत होतीस. म्हणले, कृष्णाला. कुठे येतो. कृष्ण बघितला, त्याच्या मनातला विकल्प निघून गेला, चटकन उचलून घेतलं. त्या राधेच्या नवऱ्याच्या डोळ्याला पाणी आलं. राधे, आपल्याला देवानं लेकरू बाळ दिलं नाही, मी गाई राखण्याकरता रानात राहतो, तुला एकटीला करमत नसेल, रोज याला घेऊन या जा. नवऱ्याने एवढी परवानगी दिल्यावर जगाला भ्यायची गरज आहे का. नाही ना. मग रोज कृष्णानं, पण ह्या बातम्या लपत नाहीत. खैर खून खाशी खुशी बैर प्रीती अपमान रहमन दाबैन दबई जानत सकल जान. त्याच गोकुळामध्ये एक वृषभानू होता. वृषभानू वृषसेन उपनंद नंद आणि नंदराज अतिशय गरीब, पण इतकी सुंदर बायको त्याला मिळाली होती. त्याचं सगळं प्रेम बायकोवर. ते म्हणला, माझं प्रेम बायकोवर आहे, पण बायकोला जर कृष्णाची चटक लागली तर आपला संसाराचा धिंगाणा आहे.
याम चिंतय आम्ही सततम महिषा विरक्ता. त्याच्याकरता आबला तो जगभला नाही तो परदेश भला. सगळा पसारा गाडीत घातला, बायकोला गाडीवर बसविलं आणि चला म्हणलं. ती मागं वळून पाहू लागली, कान्हयारी जगजीटी देई भेटी एक वेळा, तुका म्हणे पाहिले मागे. मागं वळून पाहत असताना नवऱ्यानं सांगितलं, तुला तहान लागली का इथं सांग, पुन्हा कुठं तहान गाडी उभी करायला सांग नको. तिनं विचार केला, तहानीचं निमित्त करून थोडा वेळ आणखी बघाय दिसला तर दिसला कृष्ण. हो हो, तहान लागली. कासरे बायकोच्या हातात दिले, तांब्या घेतला, खाली उतरला. बाईनं ध्यान केलं. कवी निश्चलदासजी ध्यानाचे तीन प्रकार सांगतात, प्रतीक ध्यान, ध्यानुसार ध्यान आणि अहंग्रह ध्यान. ते ध्यान केल्याबरोबर त्यांच्या भ्रताराची धरून तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं आणि गाडीतच प्रकट झालं. दे बायको म्हणली, पाणी आणायला गेलतात की. देवानं तिच्याकडं बघितलं, तहान लागली का, नजरेला नजर मिळाली, नाटवे भूक तहान काही, चला चला आज चला म्हणून निघाले. पण ते नवरं तांब्या घेऊन पळतच आलं. ए म्हणला, कोण आहेस रे तू? देव म्हणला, तू कोण आहेस? मीचा नवरा. देव म्हणला, मी विनवरा. ती बाई म्हणली, मला एकच होते, दोन कसे? ये बरं खाली तू, दुजे खंडे तरी उरला तो. ते दोघं भांडायले तोपर्यंत म्हणले, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. चल ते दोघं म्हणले, तुला मला अनगाल कुत्रेला तिसऱ्याच घेऊन चाललंय. दोघं जण आडवे आले, कोण आहे तरी तुम्ही दोघं? आम्ही हिचे नवरे, तू कोण आहेस? ते म्हणला, मी नवरा. बाई म्हणली, तीन चार पाच सहा. आस्तिक दर्शनकार मुक्तीचं सहा साधनाद्वारे मुक्ती सांगतात. सहा साधनं अजूनही त्या सहा शास्त्राचं भांडण मिटलं नाही. चहुवेदी जाण, साई शास्त्री कारण, अठराही पुराण, हरशी मध्ये भांडण मिटत नाही. चला नंदबाबाकडे. सगळं गाव गोळा झालं. नंदबाबा, भांडण आहे, कोड आहे, काय? एक बाई आहे, सहा जण पुरुष आहेत, बायको कोणाची सिद्ध करा. नंदबाबा हसून म्हणले, मूर्खासारखा प्रश्न. बायकोनं नवरा ओळखाव, भक्तानं देव ओळखाव, शिष्यानं गुरु ओळखाव, अध्यस्थानं अधिष्ठान ओळखाव. बाई, या सहा जणामध्ये तुझा नवरा कोणता आहे? तिनं असे सहा पाहिले. सहा बी माझेच आहेत. नंदबाबा म्हणले, तुला सहा नवरे होते का? ते म्हणले, असं कसं बोलायला, सहा नवरी असते का? मग एको देव सर्व भू, एकच. मग ह्याच्यातला कोणता आहे? ते तर कळत नाही ना, सहा माझेच वाटतात. बरं, देवाचा बाप होण्याची काही लायकी असेल ना नंदबाबाची, का कोणालाही बाप करून घेईल देव? घरात हाक मारली, यशोदे. ते म्हणले, काय स्वामी? कृष्ण कुठे आहे? यशोदा म्हणली, कुठे गेले की लेकरू? सकाळपासून त्याचा पत्ता नाही. नंदबाबा म्हणले, सापडला पत्ता. समोरची भिंत बघितली का हो? किती हात उंच आहे? 11 हात. जो त्याच्याहून अधर उडी मारील, बायको त्याची. असं म्हणल्याबरोबर खरा नवरा म्हणला, गेली. माझीच बायको मला मिळत नाही. अनादि जे मुक्तता नापुलीच पंडूस होता, पण उडी गेली पाहिजे. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, 11 व मन, याच्या पलीकडे वृत्ती गेली पाहिजे. मग वृत्ती हे निवृत्त झाली, जनन दिसे तेथे, जननो हे अवघा जनार्दन. या उच्च बोधावर जायचे तितकं महाराज वृत्ती तिकडं गेली पाहिजे. अनंत ब्रह्मांडे उदरी असल्यामुळं आधारच पाच जणांना उड्या मारल्या. सभूमी विश्व तो व्रत्वा अत्यतिष्ठ दशांगुणम. हे सहावं राहिला खरा नवरा. त्यानं नंदबाबाला सांगितलं, मला उडी जात नाही, पण बायको माझी आहे. म्हणजे समन्वयानं नाही तर व्यतिरेकानं तुझी बायको सिद्ध झाली, तू घेऊन जा. आणि यशोदेला सांगितलं, कृष्ण गावामध्ये राहिला तर असेच भांडणं करील, आणि सगळ्या वेळेस काय मी पेच सोडू शकत नाही, कोडं सोडू शकत नाही, कारण नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे. अजून जगाला भगवद्गीतेचा यथार्थ ज्ञान अर्थ कळाला नाही, एवढे महाराज 700 त्याच्यावर टीका झाल्या तरी. इतकं भगवंताचं बोलणं. मग दुसऱ्या दिवशी मोर पिसाऱ्याचा मुकुट, नाना प्रकारचे हार, शिंगाने वेताटी, मोत्याच्या दशा लावलेली काळी घोंगडी, घुंगराची काठी, शिदुरीचं जाळं, बासरी वाजवीत कृष्ण पुढे निघाला. आणि माग गाई वासरं निघाले म्हणून गाई राखितो गोवळा, गाई गोपाळ यमुनेचे तटीरी. उत्तर प्रदेशामध्ये गोपाळ किंवा गोवळा म्हणतात गाई राखणाऱ्याला. गाई त्याच्या माग. आपल्याकडं गाई राखणाऱ्याला काय म्हणतात? गू राखी.
का बाबा त्यांना गोपाळ म्हणायचं, आपल्यालाच गू राखी का म्हणायचं, सोपं आहे. गाईच्या मागं जातो तो गू राखी, व्यसनं सोडू शकत नाही तो गू राखी, व्यसनं सोडू शकतो तो गोपाळ, तो गोविंद आणि तोच गोवळा.